कुठ चालला रोहित मामा तिकडे जे दे बाप्पा करायला कसा दिसतो दाखव एकदा दाखव कसा दिसतो छान हाय कर हाय कर हाय बाय चाललो घरी यस आमी बाय जय जय बाप्पा करू देवांश बाय मम्मी आता लाडू बनवते इकडे शेंगदाणे बारीक करून घेतले द्यायचे तिला सकाळी नाश्ता उशिरा झाला त्याच्यामुळं म्हणा बनवून घेतो आता 11 वाजले तर रात्रीचे रात्रीचे 11 वाजले आणि आठवण करून खाईन मी तर मम्मी एवढे आदरली आठवण कर गावठी तूप आहे मस्त प्युअर म्हशीच तूप बस तूप टाकलं आणि तुपात हा गोळ टाकला खायला टेस्ट आहे जरा तुपामध्ये सांग गावठी तुपाची झाडू झाली का असं तुपामध्ये हे करून गुळ कालून असं करून घेतला त्याची लाडू बांधायची मस्त पटापट लाडू बांधायचे खालीच बसायचं का काय नाही तू आता नंतर लागून आणि जायचं असं दुसरं एवढ्या मोठ्याचे अस खाले जातील मम्मीचे लाडू बांधून आता 11:30 असते किती टाइम लागला मधली मला म्हणली आता तू कशाची लाडू बनवून देते आता एवढा टाइम झाला कशाची बनवून देते म्हणलं तू घेऊन गेलो अस हा ना मला वाटलं कायचे लाडू होते आता हा तुला वाटलं कायचे होते आईचा जीव लय अडा ना तू कसं करून दिलं असत ना यार झाले आता सगळे रोज आपले एक एक खाला ना तर बरोबर डिलिव्हरी पर्यंत पोहोचलेला रोज खायचा हे लाडू आहे ना तुला सांगते खोट होणार नाही काहीच नाही किती दिवस राहत
कारण कसं आहे गावठी तूप आहे नुसतं गुळगी असं पगळून घेतलेलं आहे आपल्या शेंगदाणे चिक्क्या कशा राहतात तसं पगळून घेईल गुळगी शेंगदाणे मस्त भाजून घेईल आणि गावठी तूप आहे किती मोठं त्याच्यामुळे तुला सांगते खूप नाही मिळणार काहीच नाही ठीक आहे चला आता घेते झोपून पण झोपते हा ना लय झोप आली आता लाडू झाले आता रानात गेलो तिकडे कार्यक्रम होता बाजीरावाचा तिकडं गेलो मग कार्यक्रमाला गेलो त्याच्यामुळे थकले चला आता घेऊ झोपून घेऊ तिथे डोळे तारकटले